बात है कि लोग ने अपना जन्मदिन इस मौके पे सब पूरे मुंबई, पूरे महाराष्ट्र, पूरे इंडिया के साथ महोत्सव बना रहे हैं। बर्थडे का दिन लेके एक्सक्यूज भी बना सकते थे और कह सकते थे हम नहीं पार्टिसिपेट किए, हमारा जन्मदिन है, मगर पार्टिसिपेट कर रहे हैं। और इसमें से कई लोग होंगे जो और किसी के लिए फंड और या अटेंशन रेज कर रहे हैं, तो मेरे अंदाज से ये बहुत बड़ी बात है। एंड ये छोटी छोटी जो चीज है ये असलियत में छोटी नहीं है, और यही है टाटा मुंबई मैराथन की खूबी। कितने आप कहेंगे 55,000 लोग के लिए, मैं कहूँगा 55,000 स्टोरीज है, 55,000 स्पेशल एक ऐसे स्टोरीज मिल सकते हैं जिसमें से आप फिल्म बना सकते हो। दिस इज रियली द मैराथन ऑफ लाइफ। इस साल इतना सा उत्साह है, गवर्नमेंट अथॉरिटीज को लो, एनजीओ को लो, लोगों की बात करो, इतनी सारी उत्साह है कि लोग कह रहे थे भाई ये एक ऐसा प्लेटफॉर्म है जहां हम सब मिलके एक हो सकते हैं और ये जो एक ह्यूमैनिटी की लहर है इसको आगे बढ़ा सकते हैं। तो यस यू आर राइट एंड हैप्पी बर्थडे, विशिंग देम ऑल द वेरी बेस्ट। जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा प्रसंग माझ्यावर पहिल्यांदा आला तो जानेवारी 2020 मध्ये। त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की वरिष्ठांना म्हणजे ज्येष्ठांना 4.5 किलोमीटर पर्यंत तुम्हाला चालायला लागेल किंवा पळायला लागेल त्याचा अर्थ। परंतु 4.5 किलोमीटर चालणं त्या वयात कसं शक्य आहे असं जरी वाटत असलं तरी मला त्यावेळेला ते अशक्य वाटलं नाही। त्याचं कारण असं आहे की मी माझ्या नोकरीमध्ये सिमेन्समध्ये असताना आमची ज्यावेळेला मेडिकल शिबिर व्हायची त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की स्वस्त आणि मस्त व्यायाम म्हणजे रोज ब्रिस्क वॉकिंग करणे, आणि ब्रिस्क वॉकिंग करायचं असेल तर साधारणपणे 10 मिनिटात 1 किलोमीटर याप्रमाणे तुम्ही 50 मिनिटं चाललं पाहिजे, म्हणजे 5 किलोमीटर की चांगला पुरेसा व्यायाम होतो। आणि तेव्हापासून मी आजपर्यंत व्यायाम तो करत आलेलो आहे। फरक एवढाच झालेला आहे की त्यावेळेला मी खरोखरीच 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर चालायचो, पण आज मात्र मला 1 किलोमीटर चालण्याकरता 15 ते 20 मिनिटं लागतात। तरीही मी 50 ते 60 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करतो। एकच की हे चालत असताना अनइंटरप्टेड चाललं पाहिजे, कुणाशी बोलायचं नाही, थांबायचं नाही, अशा प्रकारे करायचं, तर तो व्यायाम चांगला आहे। आणि मुख्य म्हणजे हा आनंद मी तो 2020 मध्ये घेतलाच, पण 15 जानेवारीला माझा वाढदिवस आहे, मी 81 वर्षाचा होईल त्या दिवशी, आणि त्या दिवशीही मी भाग घेणार आहे आणि हा आनंद मी त्या दिवशीही घेणार आहे जो मी 2020 मध्ये घेतला होता। आणि हे करत असताना मी तरुणांना एकच सांगेल की तुम्हाला कितीही व्यायामाचे प्रकार माहीत असले तरी याच्या इतका चांगला व्यायाम स्वस्त आणि मस्त कोणताही नाही, तो तुम्ही आत्मसात करावा, घ्यावा। आणि मुंबई मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये जरूर भाग घ्यावा। त्यावेळेला किती लोकांची ओळख होते, किती सेलिब्रिटीज पाहायला मिळतात, किती जागतिक मान्यता पावले लोक मिळतात, हे तुम्हाला त्या दिवशी कळेल। तर कृपा करून सर्वजण त्यामध्ये भाग घ्या। नमस्ते।